रायगड जिल्ह्याच्या किनाऱ्यावरती येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेकरता रायगडच्या जिल्हा प्रशासनाने एक नवीन संकल्पना राबवली. जिल्ह्यामधल्या प्रमुख आणि वर्दळीच्या किनाऱ्यांवरती फ्लोटिंग बॉयज लावण्यात येत आहेत, त्यामुळे पर्यटकांना पोहण्याकरता सुरक्षित क्षेत्राची कल्पना येऊ शकेल. राज्यामध्ये पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात येतोय. समुद्रावर मस्ती करताना बऱ्याच वेळा पर्यटकांना भान राहत नाही. अतिउत्साहामुळे किंवा पाण्याचा अंदाज न आल्यानं बऱ्याच वेळा अपघात होतात आणि मृत्यूही. पण आता हे अपघात टाळण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनानं चांगला निर्णय घेतलाय. रायगडमधल्या 15 समुद्र किनाऱ्यांवर फ्लोटिंग बोयाज लावण्यात आले. पर्यटकांना त्यांची सुरक्षेची जाणीव व्हावी यासाठी फ्लोटिंग बोयाज आपण या सर्व किनाऱ्यांवरती बसवतो. या बीचेसचा आपण साधारणतः अभ्यास करून कुठे खोल भाग आहे, कुठे रिस्की भाग आहे, त्याचा अभ्यास करून स्थानिकांच्या सल्ल्याने आपण हे बोयाज बसवणार. पर्यटकांना निश्चित त्यांचे धोक्याचे जे जागा आहेत त्याची जाणीव होईल. बोयाज म्हणजे एक मोठा चेंडू, तो पाण्यावर तरंगतो. त्याला वर एक निशाणी पताका लावलेली असते. खाली किमान 10 मीटर लांबीच्या दोरखंडाला तो बांधून त्याला खालच्या बाजूला सिमेंटची प्लेट लावलेली असते, त्यामुळे फ्लोटिंग बोयाज पाण्यात स्थिर राहतो. हे बोयाज खालून एकमेकांना दोरखंडाने बांधलेले असल्यानं ते नेहमी एका रेषेत राहू शकतात. त्यावरूनच पोहणाऱ्यांना सुरक्षित हद्द ओळखता येते. जो बोया आहे तो त्या डेंजर स्पॉट आहे, तर डेंजर स्पॉटच्या इकडे तो तरंगत राहील. तर पर्यटकांना तीच सूचना दर्शवतं की ह्या डेंजर स्पॉट जो आहे, हा जो रेड फ्लॅग जिकडे दिसेल फ्लोटिंग बोयाला लावलेला, तिकडे त्या बोयाच्या आसपास किंवा त्याच्या पलीकडे जाऊ नये. गेल्या 8 वर्षांत रायगडच्या किनाऱ्यांवर 104 अधिक पर्यटकांना जीव गमवावा लागलाय. 2 वर्षांपूर्वी मुरुडच्या समुद्रात बुडून पुण्याच्या आबिदा इनामदार कॉलेजच्या 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आता रायगड जिल्हा प्रशासनानं त्यासाठी पावलं उचलली आहेत. इथे भरतीचा अंदाज येत नाही आणि बऱ्याच वेळेला अपघात घडतात, आणि अपघात कमी व्हावे, टाळले गेले पाहिजेत, ह्यासाठी जिल्हा प्रशासनाने हे बोया हा उपक्रम राबवलेला आहे, आणि त्याच्यामुळे हे अपघात टळू शकतात. फक्त पर्यटकांनी अतिउत्साह टाळला पाहिजे, आणि पर्यटकांनी सगळ्यात मस्त जिल्हा प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. अतिउत्साहाच्या भरात होणारे अपघात रंगाचा बेरंग करतात, हे टाळण्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. पर्यटकांनो, जरा सावधगिरी बाळगा. समुद्र पाहिल्यावर पोहण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही एवढं नक्की, परंतु पाण्यात उतरण्याआधी तिथं असलेल्या बोयाजकडे जरा लक्ष द्या आणि पर्यटनाचा मनमुराद आनंद घ्या. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.